पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. विठ्ठलाचे सर्व नित्योपचार सुरू झालेत. कार्तिक यात्रेदरम्यान भाविक भक्तांसाठी विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू होते. यामुळे देवाला आलेला शेणवटा घालवण्याकरिता परंपरेनुसार विधिवत पूजा अर्चा करून विठ्ठलाचे पाय लिंबू व गरम पाण्याने धुतले जातात. त्याचबरोबर वनौषधीचा आयुर्वेदिक काढा दिला जातो. देवामागे लावलेला लोड काढला जातो व देवाची प्रक्षाळ पूजा संपन्न होते. यावेळी पुण्याच्या शेरे, मोहिते, ताम्हणे, नाईक या 4 भाविकांकडून 2.5 टन विविध रंगाची व जातीच्या फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. दरम्यान विठ्ठल आणि रुक्मिणीसमोर सफरचंद, मोसंबी, संत्रा आणि अननस या 4 फळांचे तोरण बांधण्यात आले होते. रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी व पानाने विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा, नामदेव पायरीचे गोपूर आदी ठिकाणी आकर्षक आरास करण्यात आली होती. विविध रंगातील सुरेख झालेला आरास भाविकांचे मन मोहून घेत होता. अगदी मंत्रोपचारात व प्रसन्न वातावरणामध्ये प्रक्षाळ पूजा संपन्न झाली व आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदळकर यांनी दिली. आज कार्तिक वारीची समाप्ती ही शास्त्रानुसार प्रक्षाळ पूजेनं होते. आज विठ्ठल मंदिरामध्ये प्रक्षाळ पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा आज झालेली आहे. या प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं आमचे पुण्याचे भाविक श्री बाळासाहेब शेरे, मोहिते, ताम्हाणे आणि नाईक या 4 परिवाराकडून गेल्या काही वर्षामध्ये अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट ही विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला केली जाते. यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही पांडुरंगाच्या ठिकाणी आणि रुक्मिणी मातेच्या ठिकाणी सफरचंद, मोसंबी, संत्रा आणि अननस या फळांची तोरणं या परिवाराने आम्हाला दिलेली होती. याशिवाय साधारण 2 ते 2.5 टन वजनाचे फुलं असलेली फुलांची अत्यंत चांगली आरास ही आज या 4ही परिवाराच्या वतीनं करण्यात आलेली आहे. साधारणपणे नेहमी लाल आणि पिवळा झेंडू, गुलाब याचाच वापर हा आरास करण्यासाठी केला जात होता, परंतु यावेळी ऑर्किड, कामिनी आणि अँथुरियम याशिवाय जास्वंदीसारख्या फुलाचा सुद्धा वापर केलेला आहे. खास करून बेंगलोरवरून आणलेली शेवंती हे यावेळच्या फुलाच्या सजावटीचं वैशिष्ट्य आहे. विशेष बाब अशी आहे की दिवसेंदिवस प्रत्येक वेळी ज्यावेळी काही अशी विशेष काही पूजा असते त्यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराची जी वेगवेगळ्या प्रकारची आरास केली जाते ते अलीकडच्या काळामध्ये भाविकांना खूप भावते असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि अशा कितीतरी दानशूर व्यक्ती आहेत जसे या 4 परिवाराने हे दान दिलेलं आहे, अशा स्वरूपात अत्यंत चांगली सजावट ही आज करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पांडुरंग आणि रुक्मिणीची ही आरास ही संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभर अतिशय वाखाणली जाते आहे.